शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नांमधून श्रीरामपूर तालुक्यामधील भामाठाणे येथे बुधवारी विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रशांत सदाशिव लोखंडे यांच्या शुभ हस्ते लोकार्पणाचा शुभारंभ करण्यात आला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मूलभूत सुविधा 2022-23 साठी ग्रामीण भागातील गावांतर्गत स्मशानभूमीमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी 10 लक्ष व देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण आणि मजबूतीकरण करण्यासाठी 10 लक्ष निधीची तरतूद करण्यात आली आहे. याप्रसंगी सिद्धार्थदादा मुरकुटे, युवासेना जिल्हाध्यक्ष प्रमुख अॅडव्होकेट शुभम वाघ, शिवसेना उपतालुका प्रमुख लक्ष्मण पासपिंड, युवासेना तालुका प्रमुख संदीप दातीर, तालुका प्रमुख प्रदीप वाघ, शहर प्रमुख उमेश पवार, युवासेना प्रमुख हरिभाऊ सुळे, सोसायटी चेअरमन गोकुळ बनसोडे, संचालक किशोर बनसोडे, शिवनाथ आव्हाड आदींसह मान्यवर याप्रसंगी हजर होते. तालुक्याचे लोकनेते माजी आमदार आदरणीय मुरकुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार साहेब यांच्या निधीतून आज आपल्या गावामध्ये 2 रस्ते, 1 रस्ता आणि स्मशानभूमी ब्लॉक या कामाचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी आपल्या तालुक्याचे युवा नेते महाप्रारंभी संस्थेचे संचालक सन्माननीय श्री सिद्धार्थजी मुरकुडे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या शिर्डी लोकसभा खासदारांचे चिरंजीव आणि आपल्या सर्वांचे आदरणीय युवा नेते प्रतापजी सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रशांतजी सदाशिवराव लोखंडे यांच्या या दोघांच्या हस्ते आजच्या या लोकार्पण सोहळ्याचे या ठिकाणी उद्घाटन झाले. प्रथम मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, तरुणांच्या वतीने त्यांच्या या ठिकाणी टाळ्याच्या गजरात स्वागत करूया आणि आपल्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या अधिकारी आणि विशेष प्रयत्न करून हा निधी या ठिकाणी गावकऱ्यांना आणि या कामासाठी उपलब्ध करून दिला त्यांचे देखील सर्वांच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी प्रथमतः लोखंडे सरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात. ब्युरो रिपोर्ट, एसान मीडिया, श्रीरामपूर.